शिराळा येथे सोलर पॉवर मेकॅनिकल रिस्पिरेटर हे कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त उपकरण तयार केले आहे। एखाद्या कंपनीने याचा वापर केल्यास गरीब रुग्णांना याचा चांगला फायदा होणार आहे। शिराळा येथील कन्याशाळेची विद्यार्थिनी विश्वसम्राज्ञी माने हिने वडील प्राध्यापक रामराजे माने यांच्या मदतीने हे उपकरण तयार केले आहे। सध्या श्वसनाचे विकार व कोविड रुग्णांना श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटर हा एकमेव पर्याय आहे। व्हेंटिलेटर बनवणे खूप खर्चिक आहे, उत्पादन कमी असल्याने ते सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे। हीच गरज ओळखून शिराळा येथील कन्याशाळेची विद्यार्थिनी विश्वसम्राज्ञी माने हिने वडिलांच्या मदतीने हे उपकरण तयार केले। या उपकरणात नैसर्गिक हवा व ऊर्जा स्त्रोतांचा वापर केला आहे। यासाठी लागणारे साहित्य हे सहज उपलब्ध होऊ शकते। रुग्णांच्या गरजेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य करते। रुग्णांच्या श्वसनापासून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड इतर रुग्ण डॉक्टर परिचारिका यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी या वायूचे निर्जंतुकीकरण पुन्हा हवेत सोडला जातो। हे उपकरण सौर ऊर्जा विद्युत व चार्जिंग बॅटरीवर चालते। या उपकरणाचा उपयोग हॉस्पिटल्स ॲम्ब्युलन्स व घरगुती व्हेंटिलेटर म्हणून सहज करता येतो।